आपण पाहताय नमस्ते महाराष्ट्र. मराठी माणसाची आणि महाराष्ट्राची दिवाळी ही दिवाळी अंकांशिवाय अपूर्ण आहे, आणि त्यामुळे दरवर्षीप्रमाणे यंदाही अनेक दिवाळी अंक तुमच्या आमच्या भेटीला येत आहेत. पाहूयात कोणती साहित्य मेजवानी आपल्यासमोर आहे. आज आपण आलो आहोत दादरमधल्या मॅजेस्टिकमध्ये. मुंबईकरांसाठी तर खरं तर हे नाव तसं परिचयाचं आहे, कारण दिवाळीमध्ये दरवर्षी इथे अनेक दिवाळी अंक वितरणासाठी येत असतात आणि ते घेण्यासाठी इथे गर्दीही तशी मोठी होत असते. त्यामुळे यंदा बाजारपेठेत कोणते दिवाळी अंक कोणत्या विषयांसह तुमच्या भेटीसाठी आलेत, चला तर मग बघूयात. तर राज्यभरात नेहमीच म्हणजे दरवर्षीच मराठी भाषांचे अनेक अंक येत असतात आणि यंदाही तसेच काही अंक तुमच्या भेटीला आलेत. मग तो हंससारखा अंक असेल ज्याच्यामध्ये अनेक वेगवेगळ्या विषयांवर काही भाष्य केलेलं आहे, किंवा काही काही जणांनी कविता लिहिलेल्या आहेत, काहींनी त्यांचे ललित लेख लिहिलेले आहेत, आणि अगदीच गृहिणींनी किंवा घरातल्या बच्चे कंपनींपासून सगळ्या वयोवृद्धांपर्यंत अगदी कुणीही वाचावं असा हा अंक आहे. तसंच दुसरं मैत्र म्हणून हा जो एक अंक आहे जो गेली अनेक वर्ष प्रकाशित केला जातोय आणि वितरणासाठी येत असतो, ज्याला ज्याच्याबद्दल अनेक लोक वाचण्यासाठी उत्सुक असतात, ज्याच्यामध्येही अनेक वेगवेगळ्या विषयांवर लिहिलेलं असतं आणि मोठमोठे लेखक किंवा कविता लिहिणारे असे आहेत, कवी आहेत, जे यामध्ये लिहित असतात. मग त्याचबरोबर मग कालनिर्णयचाही देखील अंक आहे ज्याच्यामध्ये दरवर्षी एक छान अभिनेते म्हणा किंवा कवी म्हणा त्याच्यामध्ये लिहत असतात. चपराक सारखा अंक आहे ज्याच्यामध्ये अगदी परखडपणे एखादी मतं मांडली गेलेली असतात, मग ती सध्या विषय चालू विषयांची असो किंवा अनेक वेगवेगळ्या विषयांवर त्यावर भाष्य केलेलं असतं. तसंच हा अन्नपूर्णासारखा अंक, आणि आता दिवाळी आहे म्हटल्यावर आपल्या घरी पाहुणे मंडळी येत असतात, अगदी मित्रमंडळी येत असतात, आणि त्यांच्या मनापर्यंत जाण्याचा एकमेव मार्ग म्हणजे त्यांना छान छान खाऊ घालणं, आणि त्यासाठी हा अंक तर हवाच आहे. म्हणजे यासारखे अनेक अंक हे यंदा तुमच्या भेटीला आले आहेत. मग त्यासाठी रुचिरासारखा अंक असेल किंवा रुचीसारखा अंक असेल ज्याच्यामध्ये अगदी छान छान पदार्थ तुम्ही बनवून घालू शकता पाहुण्यांना. आरोग्य विषयाचा असा एक अंक आहे की आपण धावपळीच्या आयुष्यामध्ये आपल्या जीवनामध्ये आपण आपल्या आरोग्याकडे लक्ष द्यायला विसरतो, मग आपल्याला मोठं काही झालं की आपण अगदीच डॉक्टरांकडे जातो. सो त्याच्याऐवजी छान घरामध्ये छोटे छोटे नुस्खे केले आणि त्याचा उपयोग केला की आपल्याला त्याचा फायदाच होतो. त्यामुळे आरोग्यमसारखे असे अनेक अंक आहेत जे तुमच्या भेटीला आलेले आहेत. त्यानंतर राशी भविष्यासारखा असा अंक आहे ज्या काही आपण नेहमीच वृत्तपत्रांमध्ये बघत असतो आणि वाचत असतो की आजची राशी काय आहे किंवा आपली राशी काय आणि आज आपल्या बरोबर काय होणार आहे, तर यामध्ये राशी भविष्यामध्ये देखील अनेक माहिती दिलेली आहे. आणि सर्वात महत्वाची व्यक्ती घरामधली म्हणजे बच्चे कंपनी, आणि त्या बच्चे कंपनीसाठी छोटू सारखा अंक आलेला आहे ज्याच्यामध्ये त्यांच्यासाठी छान छान कविता आहेत, छान छान गोष्टी आहेत ज्यांचं त्यांच्यामध्ये मन रमेल, कारण की आत्ता सध्या मुलं म्हणजे अगदी सोशल मीडियामध्ये आणि मोबाईलमध्ये गुंग झालेली आहेत, आणि त्यांना आकर्षित करायचं असेल तर छोटू सारखा अंक आहे, किशोर सारखा अंक आहे. त्यानंतर अनेक दिवाळी फराळांचं आहे की आता अनेक गृहिणी महिला आहेत ज्या कामासाठी बाहेर पडतात किंवा त्यांना काही फराळांच्या रेसिपी माहीत नसतील, तर हा सारखा अंक आहे ज्याच्यामधून तुम्ही छान असे फराळ बनवू शकता. हंससारखा अंक आहे ज्याच्यामध्ये पण देखील महिलांसाठी किंवा मुलं तरुणींसाठी छान छान लेख लिहिलेले आहेत. त्यामुळे यंदा नक्कीच दिवाळीमध्ये तुमच्यासाठी अनेक ऑप्शन्स अनेक पर्याय उपलब्ध झालेले आहेत ज्याच्यामधून तुम्ही ते अंक घेऊ शकता आणि छान घरी खमंग असा फराळ आपले बच्चे कंपनी आणि आपले सगळे जवळचे आणि आपण तो अंक वाचण्याचा अनुभव तुम्ही नक्की घ्या. यासोबतच या बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. सर्व प्रकारच्या ताज्या अपडेट्ससाठी news18lokmat.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. फेसबुक ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.